दिवस नुकताच डोक्यावर आला होता, त्यामुळे उन्हाचा चपकारा चांगलाच बसत होता. काळ्या पाषाणाच्या खळग्यातून वाहणाऱ्या ओढ्याचा खळखळ असा मधुर आवाज कानी येत होता. ओढ्याच्या मधोमध कुणी एक बाई लुगड्याचा काष्टा घालून गोचिडागत फुगलेल्या आपल्या काळ्या भोर म्हशीला नाव घालीत होती. त्यातच मधूनच म्हशीने आपली शेपटी उडवली की हवेत उडणारे पाण्याचे थेंब जणू मोत्यांगत चमकू लागायचे. ओढ्याच्या काठाला दगडे मांडून बायका पदर खऊंनी काष्टा घालून दसऱ्याला काढलेली धुनी धपाधप आपटीत होत्या. काही बायका तर अशा काही वाकळा आपटीत होत्या जणू त्या वाकळा नसून त्यांच्या सासवाच होत्या. नमस्कार आणि राम राम. मी आपला होस्ट संग्राम, संग्रामचा कट्टा या आपल्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत करतो एका नव्या कोऱ्या एपिसोडसोबत. एपिसोड म्हणजे अर्थातच एका नव्या कथेसोबत, ज्या कथेचं नाव आहे अजून दिवाळी आहे. मी आशा करतो की आपल्याला माझ्या कथा आवडत असतील. आवडत असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आणि हो, अजून आपण आपलं चॅनल किंवा पॉडकास्ट फॉलो किंवा सबस्क्राईब नसेल केला तर लवकरात लवकर मला फॉलो किंवा सबस्क्राईब करा. तर कसलाही वेळ न दवडता थेट जाऊया कथेकडे. अशाच एका तापलेल्या पाषाणावर 10 वर्षाचा गण्या गुडघ्यात डोके घालून वाहणारे पाणी निहाळीत बसला होता. सूर्याच्या किरणांमुळे पाण्यावर एक चमक उठत होती आणि ती सरळ त्याच्या डोळ्यात जात होती. पलीकडे वरच्या बाजूला त्याच्याच वयाची काही मुले पाण्यात मस्तपैकी खेळण्यात गुंग झाली होती. आये चल के आग, भूक लागले मला, तो जागेवरून उठत म्हणाला. उठताच क्षणी त्याच्या अंगातली ढुंगणावर फाटलेली खाकी विजार कमरेतून खाली घसरणारच तोच त्याने ती आपल्या करदोड्याच्या सहाय्याने पकडून ठेवली. बुडत्याला काठीचा आधार म्हणीप्रमाणे त्याच्या विजारीला करदोड्याचा आधार मिळाला होता. उई सकट काढ की जरा, ह्या एवढ्या मास्तरींबाईच्या वाकळा आपटती धपाधपा आणि मग दी ती तुला जेवायला. वाकळा धुता धुता दम लागल्यागतच ती म्हणाली. अगं पण आहे का ओळवरडायला लागलेत पोटात माझ्या, कसनुस तोंड करीत गण्या म्हणाला. अरे होय की रे माझ्या लेकरा, पण धुनं झाल्याशिवाय मास्तरीन काय आण देणार नाही आपल्याला, अगदी कारुण्यपूर्वक चेहरा करीत ती म्हणाली. थोडा वेळ गप्प राहून परत ती म्हणाली. जा की तिकडं पोरांबरोबर थोडं खेळ जा जा. पाण्यात खेळणाऱ्या त्या पोरांवर गण्याने मग एक उद्विग्न नजर टाकली आणि नगर राहू दे म्हणत गण्या बिचारा आपली विचार सांभाळत पुन्हा खाली बसला आणि पाण्यात पाय सोडून पायांभोवती खेळणाऱ्या पाण्यातील छोट्या माशांची गंमत पाहत राहिला. काय ग बाय, कसली आय आहे ग तू, पोराला दुपार वस्तू रूपाशी ठेवलया, त्याचा का जीव लय वर आलाय. वे शेजारी धुन धुवत असलेली एक वयस्क बाई त्याच्या आईला तोंड वाकडे करीतच म्हणाली. अव तसं नाही व, मास्तरीन काल म्हणाली होती उद्या दसऱ्याचं धुन धुवून दे, मग त्याचं पैसं आण मागलं पैसं देते म्हणून, आणि दुपारचं जेवण बी देते म्हणाली आहे, म्हणून मी आज जेवण पण बनवलं नाही. आई म्हणाली. लय सोंगाडी आहे ती मास्तरीन, तिच्या नादी नगच लागत जाऊ. मास्तरीन कसली आहे ग ती, नवरा मास्तर आहे म्हणून हिला बी मास्तरीन म्हणाया लागतंय. पलीकडून दुसऱ्याच एका बाईचा आवाज आला. गणे आपला पाण्यात चित्त हरवून कशात तरी विचारमग्न झाला होता. मास्तरणीच्या घरचं जेवण म्हटल्यावर काहीतरी गोडधोड असणार, एखादा लाडू असणार, तेलानं माखलेली चपाती असणार, किमान 2 तरी भाज्या असणारच असणार असा तो विचार करीत होता जणू. पण खालून काहीतरी गरम जाणवत असल्याच्या जाणीवेने तो त्यातून पटकन बाहेर आला. विजार फाटलेली असल्यामुळे तापलेल्या त्या काळ्या पाषाणाचे जोराचे चटके त्याच्या ढुंगणाला बसत होते.
आईचं काही लवकर उरकायचं नाही असा विचार करीत मग तो सावकाश पाण्यात उतरला तेव्हा कुठे त्याला बरे वाटले. त्यातच त्याने हातांची ओंजळ करून दोन तीन ओंजळी पाणीही पिऊन टाकले भुकेल्या पोटी. धुणधुवून झाल्यावर आई धुण्याची पाटी कमरेला लावून आणि वाकळांची बोचकी डोक्यावर घेऊन वाटेला लागत गण्याला म्हणाली, गण्या निघालास खरं बाहेर, भूक लागली ना व तुला, पळ मी चालली बघ. गण्या लगेच पाण्यातून बाहेर आला आणि भिजल्या कपड्यांनीच तिच्या मागे चालू लागला. आय पाटी दी माझ्याकडं, असे म्हणत त्याने तिच्या कमरेची पाटी आपल्या डोक्यावर घेतलीही. मघाशी पाण्यात खेळत असलेली पोरं त्याच्या त्या फाटक्या विजारीकडे पाहून त्याची टिंगल उडवत होती. तरीही तो त्यांच्याकडे लक्ष न देता तसाच चालत राहिला. मागून त्या पोरांचा आवाज मात्र कानी पडत राहिला, मास्तराच्या कानात कापसाचे बोळे आणि गाण्याच्या इजारीला दोन दोन डोळे, मास्तराच्या कानात कापसाचे बोळे आणि गाण्याच्या इजारीला दोन दोन डोळे. बाई 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 असले का कुणी धुन दूत, नसता हट्ट केला बाई मी, सांगितलं असतं कुणा दुसरीला तर बरं झालं असतं. गण्याची आई धुनवल्लीवर घालताना इकडे मास्तरनीने तर तोंडच सोडलं होतं. अहो झाक निघाली आहे ती की धुनी, तुम्ही दिलेली साबणाची अख्खी वडी संपवली म्या तर, आई म्हणाली. आ हा हा सगळी वडी संपवली का, उरलेली घरी नेली देव जाणे. अहो मास्तरीन तुमची कापडच मळकी आहे ती, सगळा वडा फेसायलाय पण कापड तुमची हाय तशीच हाय ती, गणे तिची गंमत करीत बोलला. खरं तर त्याने लहान तोंडी मोठा घासच घेतला होता म्हणायचं, मात्र त्याच्या त्या बोलण्याने त्याला आता पोटाला घास मिळेल की नाही कुणास ठाऊक. वा रे वा माझी कापड घाण का, बघितलंस का किती स्वच्छ आहेत माझी कापड, वल्लीकडे बोट दाखवीत मास्तरीन म्हणाली आणि गण्याला हसूच फुटले. त्याच्या आईने मात्र आपले हसू दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मास्तरीन तेवढं पोटाला मिळालं असत, आई पुढे काही बोलणार इतक्यात मास्तरीन म्हणाली, अगं बरं झालं पोटावरून आठवलं, भांड्याचा नुसता खिळगा पडलाय बघ, तेवढा आधी घासून दे मग खुशाल जेव काय. आईने हो म्हणत नाईलाजाने मान खाली घातली. गण्या मात्र भुकेल्या चेहऱ्याने तिला पाहतच राहिला. गणा अरे आईला मदत करतोस वाटतं, आईला भांडी धुवायला मदत करीत असताना अचानक त्याचे मास्तर तिथे येऊन म्हणाले. होय मास्तर, गण्या खाली मान घालून म्हणाला. तितक्यात त्याच्या आईने आपला पदर डोक्यावर घेतला. मास्तराने आत पाहिले आणि आतच ओरडून ते म्हणाले, अग यांना उपाशी पोटी घालू नको बरं, चांगलं जेवायला दे. हो हो ती काळजी तुम्ही नका करू, आले बरे सांगायला, आतून मास्तरनीचा आवाज आला. भांडी धुवून झाल्यावर गण्या आणि त्याची आई एका कोपऱ्यात जेवायला बसले. उद्विग्न होऊन त्याची आई एक एक घास आपल्या घशातून खाली उतरवीत होती. मात्र गण्याला काही केल्या एकही घास घशातून खाली जात नव्हता. मानवी अहंकाराची भूक का पोटाच्या भूकेपेक्षा मोठी आहे? अहंकारात माणसाने एवढे का वाहवत जावं की त्याला पशु आणि माणूस यांतील साधा फरकही समजू नये? आणि तू काय रे परमेश्वरा, लहान लेकरे तुझ्या आवडती ना रे, माझा अभगीचं सोड रे, पण तुला याचीही दया येऊ नये. कदाचित असल्या विचारांचे काहूर त्याच्या आईच्या मनात उठले असावे. तिच्या डोळ्यांच्या किनारी अश्रूंची भरती येऊ पाहत होती. आये इटल्यागत लागतंय अग, गण्या तोंड वाकडे करीत आईला म्हणाला. तसे तिचे अश्रू तिच्या गालांवरून खाली ओघळले आणि तिथून तिच्या ताटात. गप खा बर पोरा,
उगाच हट्ट नगस करू, तुटक्या स्वरात ती म्हणाली. नशिबाने पोटाच्या केलेल्या फजितीची गाथा मनात घोळवत घोळवत तिने आपला हात धुवून आपल्या पदराला पुसला आणि ती मास्तरनीला म्हणाली, मास्तरीन, मागच्या येळचं आणि ह्या येळचं मिळून 50 रुपये होत्यात बघा. ठीक आहे, ये पुढच्या आठवड्यात, मास्तरीन म्हणाली. आव, सणाला लागायचं होतं, पुढच्या आठवड्यात दसरा बी संपून जाईल की. बरं बरं, ये ये दसऱ्याच्या आदल्या दिवशी ये. ठीक आहे, येते, असे म्हणत तिने तिला हात जोडले आणि मायलेकर दोघे घराबाहेर पडले. जाता जाता मायलेकरांत संभाषण सुरू होत. आय, पैक आल्यावर तुला लुगड घेवर का? माझं लुगड कुठं पळून जात नाही र. तुला चांगली इजारी घेऊया, साळला बी कामाला येईल. दसऱ्याच्या आदल्या दिवशी गण्याला आईने पैशासाठी मास्तरनीकडे धाडून दिले. मास्तरीन सहजासहजी पैसे देईल तर नवलच. तिने पाठवले गण्याला बारीक कळशी देऊन आडातून पाणी शेंदून आणायला. गण्या, पैसा नाही धाडला उतानार तुला? आडावर पाणी भरायला आलेल्या आईने त्याला पाहताच विचारले. मास्तरीन म्हणाली, एक कळशी आण मग देती. आईने मनात कसला तरी विचार केला आणि म्हणाली, आण ती इकडं कळशी आणि तू जा घरी, मी येते घेऊन पैसे आणि कळशी बी देऊन येते. जा, तू जा. दिवस मावळला तरी अजून गण्याच्या आईचा पत्ता नव्हता. गण्या उमऱ्यावर बसून अंधारातच तिची वाट पाहत बसला होता. आई पैसे घेऊन येणार, मग आपण उद्या दसरा साजरा करणार. त्या पैशातून आईला लुगडं आणि आपल्याला विजार, असे त्याच्या वयानुरूप विचारात तो हरवून गेला होता. जणू त्याची मूर्तीच लागली होती. लांबून अंधारातून आईची प्रतिमा जवळ येताना दिसताच तो आपल्या त्या मुद्रेतून बाहेर आला आणि जागीच उभा राहिला. त्याच्या मनाला खूप आशा लागून राहिली होती. आई जवळ येताच त्याने उत्सुकतेने प्रश्न केला, आये, मिळालं पैक? उद्या पोळ्या करणार ना मग? आईने अगदी प्रेमाने त्याला जवळ घेतले आणि त्याच्या केसांतून हात फिरवीत तिजड अंतकरणाने म्हणाली, गण्या, परत दसरा नाही झाला म्हणून काय झालं रे? दिवाळी अजून आहे की पुढं? तिच्या स्वरांतली ती उद्विग्नता ऐकून गण्या काय समजायचं ते समजून गेला. मात्र तिच्या डोळ्यातले अश्रू त्या अंधारात ना गण्याला दिसले ना आणखी कुणाला. समाप्त. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला पुन्हा एकदा मी सांगतो की नक्की कमेंट करून कळवा. आणि आपली कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, संग्रामचा कट्टा हे आपलं पॉडकास्ट ॲपल पॉडकास्ट, स्पॉटीफाय, गुगल पॉडकास्ट, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन, अँकर FM इत्यादी प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे. फक्त टाईप करा संग्रामचा कट्टा आणि मला फॉलो करा, जेणेकरून तुम्ही माझ्या नवनवीन कथा कविता सदैव ऐकत राहाल. जर आपल्याला ही कथा वेबसाईटवरती वाचायची असेल तर फक्त वेबसाईटच्या पुढे स्लॅश देऊन अजून दिवाळी आहे एवढं टाईप करा, म्हणजे आपण ही कथा वेबसाईटवरती देखील वाचू शकाल. भेटू लवकरच एका नव्या कोऱ्या कथेसोबत. तोपर्यंत मी संग्राम घेतो आपला राम राम. संग्राम आला.